वेकेशन संपते वेळेस आपण पायथागोरस थेरम मधील अर्धा चॅप्टर संपवलाय, ज्यामध्ये आपण पायथागोरस थेरम सुद्धा अभ्यासला होता। आपण पायथागोरस थेरम कशासाठी अभ्यासला होता? तर राइट अँगल्ड ट्रायंगल साठी। आपण लहानपणापासून 6वी 7वीच्या वर्गापासून आपण पायथागोरस थेरम अभ्यासतो, तो फक्त राइट अँगल्ड ट्रायंगल मध्ये अभ्यास केला, बरोबर आहे। मग असा प्रश्न पडतो का कोणाला, पडलाय का, की पायथागोरस थेरम मध्ये जसं राइट अँगल ची अपोजिट साइड आणि रिमेनिंग टू साइड्स मध्ये एक रिलेशन आहे, दैट इज हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, हे राइट अँगल्ड ट्रायंगल साठी झालं। मग एक्यूट अँगल ट्रायंगल जर घेतला, समजा मी हा अँगल सी ए एक्यूट अँगल आहे, या एक्यूट अँगल ची अपोजिट साइड ए बी आणि रिमेनिंग टू साइड्स ए सी आणि बी सी यांच्यामध्ये काही रिलेशन असतं का, असू शकेल का, हे आपल्याला पाहायचं आहे। तुम्हाला काय वाटतंय, किती जणांचं उत्तर असं आहे की हो, एक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये सुद्धा साइड्स मध्ये रिलेशन असू शकतो? तर याचे उत्तर आहे हो, की एक्यूट अँगल ट्रायंगल जरी असला किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल जरी असला तरी त्यामध्ये एक्यूट अँगल ची अपोजिट साइड आणि रिमेनिंग टू साइड्स, तसंच ऑब्ट्यूस अँगल ची अपोजिट साइड आणि रिमेनिंग टू साइड्स यांच्यामध्ये सुद्धा एक रिलेशन असतं। डायरेक्ट प्रूव करायचे कशावर, तर पायथागोरस थेरम। आणि मग आपण आज ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम मध्ये ऍक्यू
पुस्तकातलीच घेतलेली आहे। ट्रायंगल ए सी डी घेतला मी, अँगल इन ट्रायंगल ए सी बी, अँगल ए सी बी इज अन ऑब्ट्यूस अँगल। परत ए बी कुठ काय असेल, स्मॉल सी, ए सी काय असेल, स्मॉल बी, बी सी काय असेल, स्मॉल ए, ए डी परपेंडिक्युलर टू बी सी घेतलंय, सी डी इक्वल टू स्मॉल एक्स आहे, त्यामुळं बी डी काय येईल, ए प्लस एक्स, बी डी काय येईल, ए प्लस एक्स। हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, याबद्दल जास्त सांगत बसत नाही। आता आपण ट्रायंगल घेऊया ए डी बी, इन ट्रायंगल ए डी बी काय येईल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ए बी स्क्वेअर म्हणजेच काय आहे, स्मॉल सी स्क्वेअर इक्वल, ए डी काय आहे, स्मॉल पी आहे, आणि डी बी काय आहे, ए प्लस एक्स, ए प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर। सॉल्व करूया याला, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, याला फर्स्ट म्हणूया। आता ट्रायंगल घेऊया ए डी सी, इन ट्रायंगल ए डी सी काय येईल, बी स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, बी स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर। पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहिलं जसं केलं होतं तसं पी स्क्वेअरची किंमत काढायची आहे, देअर फोर पी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, याला सेकंड म्हणूया। हे सेकंड यामध्ये सबस्टिट्यूट करूया, सबस्टिट्यूटिंग सेकंड इन वन, ओके मग काय आपलं, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए एक्स प्लस एक्स स्क्वेअर, पी स्क्वेअरची किंमत लिहूया बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, या पी स्क्वेअरची किंमत इथं आपण सबस्टिट्यूट केली, सी स्क्वेअर ॲज इट इज आहे, ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज आहे, पी स्क्वेअरच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। आता इथं परत हे प्लस आहे, हे मायनस आहे, हे कॅन्सल होईल, आणि मग देअरफोर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए एक्स। आता सी म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, साईड कोणती आहे, ए बी, देअरफोर ए बी स्क्वेअर इक्वल, ए म्हणजे काय आहे, बी सी, बी सी स्क्वेअर प्लस बी म्हणजे काय आहे, ए सी स्क्वेअर प्लस टू ए म्हणजे बी सी इंटू एक्स म्हणजे सी डी, आणि असं हे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम इन ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल येतं। सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या, सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या।